वाह 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 गणपती बाप्पा। लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव, गणपती बाप्पाचा हा उत्सव मी सुरुवातीला म्हटलं होतं तसं लाडक्या गणपती बाप्पासाठी रुमाल आणणाऱ्या, जानवं विकणाऱ्या, कमळ तोडून आणणाऱ्या त्या लहानग्या हातांपासून ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना, त्याची विसर्जनाची मिरवणूक, सनई चौघड्याच्या बहारदार ठेक्यांनी रंगवणारे अनेक वादक आहेत। माझ्यासमोर बसलेले आहेत आमचे संजूदादा आणि बाळासाहेब, हे आढाव घराण्याचं प्रतिनिधित्व करतात आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या चरणी सेवा अर्पण करणारी आढाव घराण्यातली ही दुसरी पिढी आहे। या दोन्ही भावांचं मी आजच्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। क्या बात है, फार अप्रतिम। बाळासाहेब आढाव नमस्कार। या गप्पांच्या मैफलीमध्ये, या मुलाखतीच्या आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे आपलं। तुमचं बहारदार वादन आम्ही ऐकलं आहे, दरवर्षी ऐकतच असतो। या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली? आता तसं सांगायला पाहिजे तर माझ्या वडलोपार्जित हा धंदा आहे आमचा। बरं। आणि निस्ता सनी चौघडा नसून आमचा बँड पण आहे, नेव गंधर्व ब्रास बँड नावाचे माझी बँडचं पथक पण आहे। आणि पथकानीसुद्धा आपल्या ह्या मंडळाला वडिलांनी साधारण 71 ते 80 त्यांनी बँडची सेवा केलेली इथं, आणि त्यांचे छत्रछायेत खाली आम्ही 80 आम्ही पण होतो। 80 ते वारल्यानंतर 81 उरसापासून मी स्वतः आणि माझे बंधू आम्ही सर्वांनी मिळून शताब्दीपर्यंत साधारण आम्ही बँड पथक वाजवलं। सनई चौघडा तर हा वडलोपार्जी त्यांनी चालू केला, ते आज तागात चालू आहे आमचा। बरं। सनई चौघडा तर माझ्यानंतर माझे डाक्टा भाऊ संजय म्हणून तो वाजवतो, थोरल्या भावाचा मुलगा तुषार हा वाजवतो त्याच्यात। म्हणजे अशी आता साधारण तिसरी पिढी चालू होती। वा 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 अप्रतिम। बँड आणि सनई चौघडा ही पथकं तुमची, भाऊ रंगारी यांच्या गणपतीच्या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे तुम्ही वाजवता? हो, गणपतीला आता उत्सव म्हणलं की पहिल्या दिवशी तर आमचे छोटे छोटे मंडळ असतात तेव्हा तर असतो जे, आणि सकाळी तांबडी जोगेश्वरीला पण स्थापनेच्या वेळेला असतो आणि मंडईतल्या अखिल मंडई मंडळाला पण स्थापनेला सकाळी असतो, आणि शेवटच्या दिवशी विसर्जनाला तांबडी जोगेश्वरीला पण असतो आणि रात्री मंडईला पण असतो बँड। असं दिवसभर सेवा चालूच असते। म्हणजे तुमच्या वडिलांपासून प्रदीर्घ काळ वाजवायची परंपरा पण फक्त भाऊ रंगारींच्या गणपतीसमोरच आहे, म्हणजे इतक्या जास्त वर्षासाठी। हो, बरोबर आहे। इतर गणपती समोर तुम्ही वाजवतायचे पण ते कमी प्रमाणात, भाऊ साहेबांच्या गणपती हे तुम्ही वाजवताना काय तुमचा अनुभव असतो, काय भावना असतात तुमच्या? काय इथं आलं की सगळं तन मन विसरूनच जातो आम्ही। एक सेवा चालू केली की त्या गाड्यावरनं ताण भूक पण विसरून जातो आम्ही। काय जेवायची शुद्ध नसते, एक सेवा मस्तपैकी आपलं दिवस रात्र कधी निघून जातो काय कळत नाही। वा वा वा। तुमचे बंधू संजय आढाव 10 रोज संध्याकाळी सेवा रुजू करतात आणि मिरवणुकीमध्ये मग तुम्ही आळीपाळीने वाजव? आळीपाळी त्याला मदतीला आम्ही असतोच ना। बर। मदतीला आम्ही तिघच असतो, जे थोरल्या भावाचा मुलगा असतो, दुसरा माझा नातू पण एक त्याला थोडीशी मदत करायला आत्ता शिकतोय तो थोडा, पण तो येतो तो पण हाऊस म्हणून तो पण आपली त्याला मदत करतो। हे असे रात्रभर काम करतात गाडीवरती। आता या व्यवसायामध्ये पण बदल होत जात आहेत, जसं तुम्ही न्यू गंधर्व बँड आहे, तुमचा सनई चौघडा आहे, ते तर अगदी पारंपरिकच आहे, पण हे वाद्य वाजवताना त्याचं रितसर प्रशिक्षण तुम्ही घेतलंय का वडिलांनी? वडलोपार्जितच आम्ही शिकलेलो आहे। बरं। सनई चौघडात तर वडलोपार्जितच आलेलं आहे। बँडचं पण आम्ही गांधर्व महाविद्यालय म्हणून रास्ता पेठेमध्ये डॉक्टर सुधाकर मराठे आमचे ते गुरु मोठे शास्त्रीय गायक, त्यांनी बँडला जे गंधर्व नाव दिलंय ते आमचे गुरु डॉक्टर सुधाकर यांनी ते नाव दिलेलं आहे। वा वा वा। गंधर्व म्हणून मराठे, सुधाकर मराठे। होय होय। तर ती परंपरा आम्ही आज तक ते गंधर्व नाव आम्ही काय कुठं झाकलं नाही काय नाही ते चालू ठेवलेले आम्ही असतो। वा वा वा। फार मोठ्या गायकांनी मराठे साहेबांनी त्यांच्याकडे, माझा थोरला भाऊ रामभाऊ म्हणून होता तो त्यांच्याकडे हार्मोनियम शिकला, धाकटा 2 होता तो सने वाजवायला पण डॉक्टर मराठ्यांकडे शिकला, त्यानंतर तिसरा लक्ष्मण म्हणून होता तो तबला वाजवायला त्यांच्याकडे शिकला, मी हार्मोनियम पण त्यांच्याकडे शिकलो, आत्ता माझ्यानंतर मग तुषार पण त्यांच्याकडे हार्मोनियम वाजवायला जात होता, त्यानंतर अजून एक शंकरचा एक मुलगा होता तो पण तिथं त्यांच्याकडे शिकायला। म्हणजे आमची परंपरा ही मराठी घराण्याशी अगदी
जुळलेली. वा 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 वा, म्हणजे तुम्ही एक प्रकारे शास्त्रीय संगीताचं एक घराणंच सनई चौघडाच्या माध्यमातून चालू त्याचं प्रतिनिधित्व करता, म्हणून हे ठेके वगैरे सगळे इतके बहारदार तुम्ही वाजवता, सुरामध्ये सनई वाजवता. या वाद्यांसाठी एखाद्या वादकाला काय चॅलेंजेस असतात किंवा आव्हानं असतात? आता ओपन तुम्ही जेव्हा मिरवणुकीत वाजवता तर तेव्हा काय काय चॅलेंजेस असतात? म्हणजे तो आवाज त्याचा मोठा आहे तसा, पण जेव्हा हजारोंची गर्दी असते लक्ष्मी रोडवरती, त्यावेळेला थोडं जोरात वाजवायला लागतं. नाही आता कसं, पूर्वी माईक वगैरे काही नसायचे, त्यावेळेला जरा जोरात वाजवावं लागायचं. आणि त्यावेळेला जे आता हे चौघड्याला जी पानं जी आहेत ना ती, म्हणजे ती पूर्वी चांबड्याची असायची होय, आणि आता आल्या फायबरची. पूर्वी चांबड्याचं पान कसं व्हायचं, फुटलं की ते मडवायला बाहेर दुसरीकडे द्यावंच लागायचं, म्हणजे ते करणारे कारागीर त्याचे वेगळे होते. पण आता ही पानं रेडी मिळतात, म्हणजे ते पान जरी फुटलं तरी आम्ही एक 10 मिनिटांमध्ये ते पान बदलून परत चालू करू शकतो लगेच असं. हो हे आणि भिजलं वगैरे तरी, पूर्वी चांबड्याचं पान भिजलं तर किती वाजत उतरायचं, हा ते वाजायचं नाही. मग त्यासाठी आम्हाला एक असं गमिल्यामध्ये निकारा विस्तो वगैरे करून त्याच्यावर शेकून आम्ही पूर्वी वाजवायचं. पण आता ती पद्धत बंद झाली. आता हे फायबरची पानं निघाल्यामुळे तरेडी पानं तयार झालेली आता, ती ते आयचं घ्यायचं नटबोल्ट पाण्याने आपलं टाईट करून टाकून ते वाजवायचं आता असं. वा 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 वा, क्या बात है. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणूक आपल्या सुरेल वादनाने बहारदार करणारे हे होते आढाव, बाळासाहेब आढाव. त्यांच्या वडिलांपासून ही सेवा रुजू करत आलेले आहेत. आता त्यांचा मुलगा आणि नातवंडसुद्धा या व्यवसायामध्ये सेवा रुजू करण्यासाठी येणार आहेत, येत आहेत. आढाव घराण्याचा हा सुरेल प्रवास असा सुंदरपणे पुढे पुढे जात राहू दे, हीच भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी आमची प्रार्थना. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं इन्स्टा पेज, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेलवरती बघत रहा लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव. नमस्कार.